सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची 2.5 कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचं खळबळजनक प्रकरण समोर आलंय. मुक्ता बोबडे असे सरन्यायाधीश यांच्या आईचे नाव आहे. त्या वयोवृद्ध आणि आजारी असल्याचा गैरफायदा घेत गैरअर्जदार तापास घोष यांनी त्यांची फसवणूक केल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून त्या आधारे पोलिसांनी घोष नामक इस्माला अटक केली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अतिशय गोपनीयतेने तपास करत आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबियांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर 10 वर्षांपूर्वी सीझन लॉन तयार करण्यात आले होते. या लॉनची देखभाल आणि इतर कामांकरता तापस घोष नामक इस्माची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई वृद्ध आणि आजारी असल्याने त्या या व्यवहाराकडे लक्ष देऊ शकत नसल्याने गैरअर्जदार घोष यांनी गैरफायदा घेऊन हिशोबात घोळ करायला सुरुवात केली. न्यायाधीश शरद बोबडे हे देखील व्यस्त असल्याने त्यांनी घोषवर विश्वास ठेवला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून घोष यांनी केलेल्या घोळ लक्षात आल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपी यांचं नाव आहेत तपस घोष आणि ते एक सध्या आम्ही एकच आरोपी अटक केलेला आहे. त्यांचं नाव तपस घोष आहे आणि त्यांना आज आम्ही न्यायालयात माननीय न्यायालयात हजर करतो. जवळपास 13 वर्षापासून हे माणूस जे आहेत मॅनेजर म्हणून तिथे त्या लॉनवर काम करत होता आणि जे फसवणूकचा पिरियड आहे ते मोस्टली 2016 पासूनचा आहे. किती रक्कम आहे हे जे अपहार आहेत जवळपास सुरुवातीला जे दिसत आहेत जवळपास 2.5 कोटीचा अपहार दिसून येत आहेत. याच्यात पुढील तपास योग्य दिशेने सुरू आहे. आपल्याला वेळोवेळी याबाबत व्यवस्थित अपडेट करण्यात येईल. लॉनचं नाव सीझन्स लॉन आहे. मॅम याच्यामध्ये ज्या वयोवृद्ध लेडी आहे ज्यांची फसवणूक झालेली त्यांचं काही सर्टिफिकेट वगैरे या माणसाने बोगस मेडिकल हेल्थ सर्टिफिकेट वगैरे काही बोगस बनवणार असं पण काही फिर्याद आहे का आणि तो तपासात आहे. आता फिर्यादी आता आमच्याकडे जे आता तपास आहे ते एकदम सुरुवातीचे फेजमध्ये आहेत. आता प्रोफेशनली वी आर लुकिंग इन टू द इन्व्हेस्टिगेशन. वन्स वी नो द फॅक्ट्स अँड कन्फर्म द फॅक्ट्स वी शॉल यू लेट. हा जो तपास घोष व्यक्ती आहे याच्या सदर प्रकरणात सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे सर्वात आधी एक तक्रार प्राप्त झालेली होती ज्याच्यात बडित यांनी त्यांचे सीझन्स लॉन म्हणून एक लॉन आकाशवाणी चौक येथे ते चालवत आहेत असं नमूद केलेला होता आणि सदर लॉन्सवर त्यांनी आरोपी यास बुकिंग स्वीकारणे व लॉन्सची देखभाल करणे व इतर कामकाजासाठी त्यांनी नेमले होते. त्याच्या मोबदला म्हणून ते त्यांना प्रॉपर रेम्युनरेशनही देत होते आणि त्याच्यात आरोपी हा बुकिंग घेणे बुकिंगचे पैसे व चेक बडित यांचे बँक खात्यात जमा करणे लॉनसाठी खर्च करणे त्यांचे बँक अकाउंट ऑपरेट करणे व हिशोब ठेवणे असे इतर सगळे कामकाज पाहत होता आणि याच्यात आरोपी यांनी त्यांची पत्नीसह व इतर इसमांसह अन्यायाचे संगनमत करून लॉन्समध्ये जेवढे कार्यक्रम झाले तेवढे कार्यक्रम दाखवले नाही व आलेल्या बुकिंगचे पैसे सर्व रोख रक्कम व चेक बडिताचे बँक खात्यात जमा न करता स्वतःचे व इतरांचे बँक खात्यात जमा करून बडित यांच्या अन्यायाने विश्वासघात केला व काही बुकिंगच्या रकमेचा अपहारही केलेला आहे. आरोपी यांनी लॉन्सच्या बुकिंगमधून मिळालेली रक्कम ही खोटे बिले सादर करून फॅब्रिकेशन व इतर खर्च केल्याबाबत खोटे सांगून खोटी बनावट बिल तयार केले व बडित यांची दिशाभूल करून फसवणूक केलेली आहे आणि त्या प्रकारे आरोपितांनी फिर्यादीची फसवणूक केल्यामुळे हे प्रकरणची व्यवस्थित चौकशी करण्यात आलेली आहेत आणि चौकशीनंतर जे फॅक्ट समोर आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने फायनली हे FIR दाखल करण्यात आलेली आहे. सध्या एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे आणि त्यांना आज कोर्टात प्रस्तुत करण्यात येईल.